यानंतर आता बातमी आहे. नाशिकमधली हेल्मेट घातलं नाही म्हणून नाशिकच्या मुंबई नाका परिसरात एका इसमाला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस अधिकारी काळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या इसमाविरोधात अरेरावी करत पोलीस गाडीत कोंबण्याचा त्यांना प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सुरू असताना आजूबाजूला बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान नागरिकांचा वाढता रोष पाहून पोलिसांनी वेळीच काढता पाय घेतला. मात्र या गडबड गोंधळात त्या व्यक्तीला दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक वाहतूक पोलिसांच्या मुजोरीमुळे पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांची नाराजी वाढल्याचं बघायला मिळत आहे.